नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वीचे रिझल्ट लागल्याच्या संदर्भातले मेसेज आणि संदर्भातले लिंक आपल्यासमोर येत असतील, परंतु हे रिझल्ट लागलेले आहेत की नाही, प्रत्यक्ष रिझल्ट डिक्लेअर झाला आहे की नाही, या संदर्भातली माहिती आपण एकदा प्रत्यक्ष वेबसाईटवरती जाऊनच पाहूयात. चला, ह्या ठिकाणी आपण प्रथम वेबसाईट घेतो आहे, ती म्हणजे मी सांगितलेली तुम्हाला महाराष्ट्र HSSC बोर्डाची वेबसाईट आहे, त्यावरती जाऊयात. पहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी, महाराष्ट्र राज्य, जी मी सांगितलेली ही जी वेबसाईट आहे ती सुरुवातीला आपण ओपन करून पाहूयात. पहा, लिंक ओपन केल्यानंतर वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता एरर दाखवत आहे, फॉर बी डन असं काहीतरी एरर दाखवतो या ठिकाणी. त्यामुळे वेबसाईट चालू नाही आहे आणि रिझल्ट डिक्लेअर होणार आहे असंही कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली नाही, कुठलेही महाराष्ट्र शासनाकडून पत्र आलेलं नाही आहे. फक्त वेबसाईटवरती काही काम सुरू असेल रिझल्ट लावण्यापूर्वीचं, तर त्या कामाचे आपल्याला मेसेज येत आहेत आणि त्याच्याचमुळे आपल्यात गैरसमज निर्माण होते. ॲक्च्युली ही वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं, इथं सगळी परिपत्रकं, त्यांचे सर्क्युलर वगैरे येतात आणि तिथूनच आपल्याला समजू शकतं. ऑदर लिंकवरती तुम्ही गेलं ना, हे महाराष्ट्र रिझल्ट लिंक वगैरे, हे सगळे प्रायव्हेट वेबसाईटच्या लिंक्स आहेत. पहा, तुम्ही या ठिकाणी वरती पाहून घ्या, त्यांचे ID दिसत आहेत. तरी याच्यावरती जायचं नाही आपल्याला, www.mahaHSSCBoard.in ह्याच वेबसाईटवरती जायचे. परंतु ही वेबसाईट मात्र चालू झालेली नाही, इथं एरर दाखवतो आहे. आता दुसरे काही वेबसाईट आहेत की जिथं आपण सर्च करू शकतो, जसं MH, हा या ठिकाणी आलेला आहे, -HSC.AC.IN 2021 असेच मेसेज तुमच्या समोर आलेले असतील, कारण 10वीचे जे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाले ते ह्याच वेबसाईटवरून मिळाले होते. MH-SSC होतं, आता HSC आहे म्हणून HSC.AC.IN. तर इथं दिसते HSC रिझल्ट 2021. आपण प्रथम ह्या वेबसाईटवरती जाऊयात. ओके, ह्या ठिकाणी आपण आलो तर सर्च सीट नंबर असं दिसतंय. इथं सीट नंबर सर्च करण्यासाठीची माहिती आपल्याला दिसते. इथं तुम्ही लिंक पण पाहू शकता, HSC.AC.IN आहे, SSCचं नाही आहे. SSCला असं सुरुवातीला सीट नंबर शोधण्यासाठीची माहिती आलेली होती. इथं जर आपण पाहिलं तर डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. सपोज मी एक डिस्ट्रिक्ट निवडला, त्यानंतर चला आपण पुणे घेऊयात, जेणेकरून आपल्याला पुण्यामध्ये माहिती असलेला एखादा नंबर सर्च करता येऊ शकतो आणि ही व्यवस्थित सुरू आहे का, 12वीचीच माहिती आहे का, ही आपल्याला समजावी. ह्या हेतूने आपण पुण्यातलाच घेऊया, माहितीमध्ये असलेलाच घेऊयात. इथं इंटर नेम म्हटलेलं आहे, नेम इंटर करावं लागेल. मी या ठिकाणी एक माहितीतलं नाव सर्च करून पाहूयात. ओके, पहा 12वीचे नंबर सर्च करण्यासाठीची वेबसाईट सुरू झालेली आहेत. नंबर या ठिकाणी सर्च होतो आहे, कुठल्या साईटवरती जायचे आपल्याला, MH-HSC.AC.IN ह्या वेबसाईटवरती नंबर तुमचे पाहायला मिळत आहे. ओके, यानंतर याच्या खालीच आपण इतर वेबसाईट आहेत का पाहूयात, नाही, ह्या सगळ्या वेगळ्याच वेबसाईट आहेत. आपल्याला ह्याच वेबसाईटवरती ह्या ठिकाणी तुमचे सीट नंबर सर्च करण्यासाठीची लिंक ह्या ठिकाणी दिसते आणि ह्यावरती क्लिक करून आपण आपले सीट नंबर मिळवू शकतात. आता दुसरा एक लिंक आपल्याकडे आली होती, ज्यामध्ये ह्या ठिकाणी थोडंसं एडिट करून Home-Index अशी एक लिंक आपल्याला मिळालेली होती, परंतु त्या लिंकवरती एरर दाखवत आहे, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन एरर दाखवत आहे, म्हणून रिझल्टची लिंक अजून ओपन झालेली नाही आहे.
मी काही वेळापूर्वी याच्यामध्ये सर्च करून पाहिलं तर हे देखील सर्च होत नव्हतं, पण आता नंबर सर्च होत आहेत, म्हणजे काम सुरू आहे. काही याच्यामध्येच आपल्याला ते लिंक ओपन होईल आणि म्हणजे रिझल्ट लावण्याच्या तयारीत असणार आहेत. पहा, या ठिकाणी मी साईट्स असं टाईप केलं होतं, साईट्स. तर अशा अनेक साईट्स या ठिकाणी ओपन होत आहेत. ही पहिली वेबसाईट आपण ओपन केली होती. आता दुसरं पाहूया, या ठिकाणी होम इंडेक्स असं दिसतंय. होम इंडेक्समध्ये आपल्याला काही माहिती येते का? नाही. त्या ठिकाणी देखील अजून वेबसाईटचं कामच सुरू आहे. रिझल्ट लावण्याच्या तयारीत असेल आणि ते रिझल्ट लावत असतानाच, ओके, हे रिझल्ट लावण्यासाठीच ट्रायल बेसवरती काम सुरू असेल आणि तिथून कुठंतरी तुम्हाला एखाद्या फोटो तुमच्यापर्यंत आला असावा आणि त्यामुळे आपण रिझल्ट लागला आहे की काय असं वाटतं आहे. ॲक्च्युली SSCचे रिझल्ट लागलेले आहेत, मात्र हे रिझल्ट लागलेले नाही. तुम्ही तुमचे सीट नंबर पाहिजे असेल तर तुम्ही इथं सर्च करू शकताय. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवरती जाऊन बघूया. वेबसाईटवरती काम सुरू असावं जेणे कारण आपल्याला ही वेबसाईट ओपन होत नाही आहे. पहा, तुम्ही वेबसाईट ओपन होत नाही आहे. जेव्हा केव्हा हे रिझल्ट डिक्लेअर होतात तेव्हा न्यूजवरती देन सगळीकडं माहिती द्यावी या हेतूने एक परिपत्रक काढलं जातं, प्रकटन काढलं जातं, आणि ते प्रकटन आल्याशिवाय ह्या न्यूजवरती विश्वास ठेवू नयेत. तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे आम्हाला शिक्षकांना आत्तापर्यंत कुठलीही न्यूज येत नाही, आम्हाला कुठलेही लेटर मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही. बाहेर न्यूजमध्ये आलेल्या बातम्या किती खऱ्या किती खोट्या हे तुम्ही अनुभव घेतच असाल, त्यामुळे अशा बातम्यांकडं अशा मेसेजकडं जास्त लक्ष देऊ नका. एक दिवस तुमचा रिझल्ट उशिरा कळल्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही, आणि रिझल्ट जर लागला तर सगळीकडून मेसेज येणारच आहे तुम्हाला की आज रिझल्ट आहे. त्यामुळे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करून किंवा चुकीच्या माहिती घेऊन रिझल्ट लागलेला आहे अशी हे करू नका. वेबसाईटचं काम सुरू आहे, एक दोन दिवसात तुमचे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आज कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आहे आणि कुठेही तुम्ही जाऊन सर्च करण्याची आणि फोन करत बसण्याची गरज नाही आहे. मला देखील मेसेज करण्याची गरज नाही. ॲक्च्युली मी तुम्हाला याच्यासाठीच एक 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही ते कसे सर्च करायचे, तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईट्स वरती जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. इथं वेबसाईट सुरू झाली की तुम्हाला लिंक येतील, लिंकवरती क्लिक केलं की मिळेल. ॲक्च्युली ही वेबसाईट जर आत्ता ओपन झाली असेल तर तिथं असं काही पत्र पडलेलं आहे की यार रिझल्ट केव्हा डिक्लेअर करायचं आहे, तर आपण ते पाहिलं असतं, पण ॲक्च्युली ही वेबसाईटच बंद आहे, त्यामुळे रिझल्ट लागलेले नाही आहेत. आणि रिझल्ट जेव्हा लागतील त्याच्या आधी एक दिवस हे पत्र नक्कीच आपल्यापर्यंत येईल. आणि हे पत्र आल्यानंतर TV म्हणजे सगळ्या न्यूज चॅनलसाठी दूरदर्शनवरती मोफत ते प्रकाशित करण्यासाठी बातमी सगळ्या विभागांना पत्र पाठवलेलं असतं, तेच पत्र आम्हालाही येतं. आणि दूरदर्शन, आकाशवाणी सगळ्या प्रकारच्या माध्यमांना हे पत्र येतं आणि त्या पत्राद्वारे सांगितलं जातं की मोफत ही प्रसिद्धी द्यावी आणि लोकांना माहिती द्यावी. तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्याकडं रिझल्ट लागला आहे अशी बातमी आहे असं म्हणता येईल. आणि मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा ते परिपत्रक समोर ठेवूनच तुम्हाला दाखवत असतो, पण आज माझ्याकडे हे पत्र नाही आहे. आणि पत्र द्यावं या हेतूने जेव्हा मी व्हिडिओ ओपन केला तेव्हा ॲक्च्युली तिथं कुठल्याही प्रकारचं वेबसाईटचं कामच चालू नाही आहे, त्यामुळे आज रिझल्ट नाही आहे. रिझल्ट जेव्हा लागेल त्याच्या आधी तुम्हाला प्रकटन येईल, TV न्यूजवरती बातमी येईल आणि तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती विषय ठेवा. आज जी बातमी असेल ती CBSE बोर्डाचे रिझल्ट डिक्लेअर झाल्याची बातमी आहे. त्या रिझल्टनंतरच आपले रिझल्ट लागतात, तर आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये हे रिझल्ट लागू शकतात. न्यूज आल्यानंतर त्याच्या संदर्भातला व्हिडिओ नक्कीच मी अपलोड करेल. चला तर मग, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा होता कारण तुमच्या मनामध्ये जे शंका आहेत त्या शंका ह्या व्हिडिओच्याद्वारे नक्कीच दूर होतील आणि जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील तुम्हाला त्याची उत्तरं मिळालेली असतील असं गृहीत धरूयात. आनंदचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.